आमचं म्हणणं असं आहे की पोल्युशन कंट्रोल बोर्डाची स्थापना कशासाठी आहे? जर हळूहळू इंद्रायणी मातीचं प्रदूषण होत होतं तर तुम्ही काय झोपले होते का प्रदूषण कंट्रोल बोर्डवर? आम्ही जेव्हा जेव्हा आळंदी गावाला आलो आणि प्रदूषण इंद्रायणीचं प्रदूषण पाहिलं, आज तर इतकं प्रदूषण झालंय की एक दिवस असा येईल इंद्रायणी नदीचं महत्वच कमी होईल आणि गटाचं स्वरूप त्याला प्राप्त होईल. तीर्थक्षेत्र आळंदीतील इंद्रायणी नदीचं पाणी प्रचंड प्रदूषित झालंय. कंपन्यांचं केमिकलचं पाणी आणि नदी परिसरातील सांडपाणी थेट इंद्रायणीत सोडल्यानं दिवसेंदिवस प्रदूषणात वाढ होत चालली आहे. पाण्याची दुर्गंधी येत असून आळंदीला येणारे भाविक आणि इंद्रायणी काठावरील ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आलंय. या पाण्यात हातपाय धुतल्याने किंवा आंघोळ केल्याने भाविकांना त्वचारोग होत आहेत. ज्ञानेश्वर महाराजांच्या पुण्यक्षेत्रामध्ये आळंदी गावामध्ये आम्ही जेव्हा जेव्हा आळंदी गावाला आलो आणि प्रदूषण इंद्रायणीचं प्रदूषण पाहिलं, त्या प्रदूषणामुळं आज तर इतकं प्रदूषण झालंय की एक दिवस असा येईल इंद्रायणी नदीचं महत्वच कमी होईल आणि गटाचं स्वरूप त्याला प्राप्त होईल. हे आमच्या अभ्यासात आलं आणि अभ्यासात आलं तर आम्ही असा विचार केला की या ठिकाणी इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त व्हावी. आणि नदी कशी आहे, आळंदीगाव संत भंतांच्या परस्पर्शाने पुण्य झालेली पावनभूमी आहे. दरवर्षी वारकरी येतात, लाखोच्या संख्येने येतात, पण इतकं पाणी आज घाण आहे की त्या पाण्याचा पाया जरी तीर्थ घेतलं तर त्या पाण्याचा प्रदूषण होण्याची शक्यता आहे. मला तर असं वाटतं एक विषाणू असा तयार होईल या नदीमध्ये की त्या विषाणूमुळे व्हायरस एखाद्या रोगाचा प्रदूषण होऊ शकेल आणि आयुर्वेदात सगळ्यात मुकेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीचं पाणी शेतीला दिल्याने जमीनही नापीक होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी आळंदी येथील संत ज्ञानेश्वर माऊली समाधी मंदिर महाद्वारा समोर सामाजिक कार्यकर्ते कीर्तनकार मंडळींचे उपोषण सुरू असून आज उपोषणाचा 5वा दिवस आहे. उपोषणकर्त्यांच्या काय मागण्या आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. उपोषणाचा 5वा दिवस आहे, आम्ही कुठल्याही प्रकारचं अन्न घेत नाही, निवड पाण्यावरती उपोषण आहे आणि माझी आज विनंती आहे की या उपोषणाच्या 5च्या दिवशी मी महाराष्ट्र राज्याला सूचित करतो की आजपासून गावोगावी लाक्षणिक उपचार चालू होतील याची सरकारने दखल घ्यावी. प्रत्येक गावामध्ये आज मी सांगितलं तसं की गावोगाव उपोषण चालू करावीत आणि महाराष्ट्राला जाग यावी म्हणून प्रत्येक गावोगाव लाक्षणिक उपोषण एक एक दिवस उपोषण दोन दिवस उपोषण चालू होतील आणि त्याची कार्यवाही उद्यापासूनच सांगली सातारा पुणे नगर धुळे जळगाव नंदुरबार अमरावती अशा अनेक जिल्ह्यांमध्ये या उपोषण परिसर उमटतील. तरी शासनाची दखल लवकर घ्यावी एवढीच शासनाला जिल्हाधिकारी उपायुक्त शासन आणि प्रशासन यांना माझी निमंत्रणाची विनंती. सदरचं जे उपोषण आहे ते उपोषण केवळ इंद्रायणी मातेसाठी नाही तर याच्या पाठीमागची आमची संकल्पना अशी आहे की सकल जीवजातकांच्या पाण्याची गरज भागवणारे जे नैसर्गिक जलस्रोत आहे त्यांचं अस्तित्व आणि पावित्र हे अबाधित राहायला पाहिजे. त्याची सुरुवात आम्ही आळंदी आणि इंद्रायणी मातेपासून करत आहोत. याच्यानंतर आम्ही पंढरपूरची जी आमची चंद्रभागा आहे तेही आंदोलन घेणार आहोत. आमच्या मागण्या ज्या आहेत राज्य शासनाकडे की ही इंद्रायणी माता प्रदूषित झाली ती हळूहळू झालेली आहे असं पोल्युशन कंट्रोल बोर्ड म्हणतंय. आमचं म्हणणं असं आहे की पोल्युशन कंट्रोल बोर्डाची स्थापना कशासाठी आहे? जर हळूहळू इंद्रायणी मातीचं प्रदूषण होत होतं तर तुम्ही काय झोपले होते का प्रदूषण कंट्रोल बोर्डवाले? तर आम्ही जी आहे आमची प्रदूषण कंट्रोल बोर्डावरती आमचा विश्वास नाही. आमची प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे कुठली मागणी नाही. आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना जे आहे आमचं मागण्यांचं पत्र दिलेलं आहे त्यानुसार आम्ही जे आहे प्रत्येक गावात जे आहे जे सांडपाणी येत आहे ते संकलित करून जे आहे त्याच्यावरती जे आहे प्रक्रिया करून ते पाणी जे आहे ते शेतीला वापरा तुम्ही. आज हेच अशुद्ध पाणी जे आहे अत्यंत जहरीलं पाणी आज शेतकरी वापरतायत. रात्री एक शेतकरी आले होते ते म्हणले पाणी धरताना सुद्धा गुडघ्यापर्यंत पाय भिजतात आणि रात्रभर खास सुटते. शेतकरी शेतकऱ्यांचं आरोग्य शेतीचं आरोग्य आणि येणाऱ्या लाखो भाविकांचं आरोग्य जे आहे ते अत्यंत म्हणजे त्याच्यावरती विचारच करायला पाहिजे समाजाने आणि शासनाने सुद्धा अशी आमची भूमिका आहे. आणि आमची एक मोठी मागणी आहे मुख्य मागणी ही आहे की तुम्ही परस्पर जे आहे ना शासकीय अधिकारी म्हणून काय करू नका. हा जनतेचा विषय आहे समाजाचा विषय आहे. तर इंद्रायणी काठचे जेवढी गाव आहे त्या गावातला प्रत्येक प्रतिनिधी जे आहे तुमच्या त्याची एक कमिटी बांधवा जिला वैधानिक दर्जा द्या आणि त्या कमिटीचे निमंत्रक जे आहे ते विभागीय आयुक्त किंवा जिल्हाधिकारी ते असावेत म्हणजे जेणेकरून जे आहे एक जलद गतीने आणि पारदर्शक काम होईल
एवढीच आमची म्हणून.